हाय फ्रेंड्स आय एम सिकंदर मुजावर टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी थ्री डिफरंट पार्ट्स ऑफ ग्रामर इन वन व्हिडिओ दे आर फर्स्ट यूज ऑफ ॲज सून ॲज सेकंड वन यूज ऑफ नो सुनर दॅन अँड थर्ड वन यूज ऑफ हार्डली वेन मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जे ग्रामर आयटम आहेत ॲज सुन एज नो सुनर दॅन आणि हार्डली लिव्हेन हे एकाच ग्रामर आयटममध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो लेट स्टार्ट फ्रॉम दिस सेंटेन्सेस आपण वाक्याद्वारे हे असणारे so, वाक्या तीन आयटम शिकायचे आहेत सो नाव लुक ॲट धीस सेंटेन्स सेंटेन्स नंबर वन द टीचर एंटर्ड द क्लास

किंवा नो नौसूनरद्यानचा वापर कसा करायचा आणि हार्डली व्हेनचा वापर कसा करायचा हे आपल्याला शिकायचं ॲसोनॅज सोनर दॅन किंवा हार्डली व्हेन या तिन्हीचा वापर करताना ज्या दोन इव्हेंट आहेत या दोन इव्हेंटमधील किंवा दोन वाक्यामधील जी पहिली घडलेली घटना आहे त्याच्या सुरुवातीला ॲसोनॅज किंवा नो नोसुनर किंवा हार्डली वापरायचं हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आता या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे द टीचर एंटर्ड द क्लास आणि दुसरं वाय वाक्य आहे द चिल्ड्रेन स्टुडप पहा वर्गामध्ये शिक्षकांनी प्रवेश केला आणि मुले उठून उभा राहिली यामध्ये पहिली घडलेली घटना आहे द टीचर एंटर द क्लास त्याच्या सुरुवातीला आपल्याला ॲसुनॅज वापरायचं आहे आणि मध्ये जे फुलस्टॉप आहे ते कॉमा द्यायचं आहे आणि बाकीचं वाक्य आहे असं लिहायचं म्हणजे याचं उत्तर किंवा ॲसुनॅज वापरल्यानंतर अशा प्रकारे उत्तर येईल ॲसुनॅज द टीचर एंटर द क्लास कॉमा द चिल्ड्रेन up. एवढं साधं सरळ सोपं आहे दोन घटना दिलेल्या आहेत दोन घटनांपैकी पहिली घडलेली घटना कोणती आहे त्याच्या सुरुवातीला आपल्याला ॲक्सुनॅज वापरायचं आणि मध्ये जे फुलस्टॉप आहे त्या फुलस्टॉपच्याऐवजी कॉमा वापरायचा आहे आता ह्याच वाक्यामध्ये तुम्हाला नो नोसुनज्ञांचा वापर कसा करायचा हे आपल्याला पाहिजे आता वाक्याची सुरुवात ॲस सुनॅज ना असेल ॲज ना असेल व्हेन असेल किंवा वर दि वरील दिल्याप्रमाणे वाक्य असेल जी पहिली घडलेली घटना आहे त्याच्या सुरुवातीला नो सुनर वापरायचं आता ॲस दिलं दिले त्याऐवजी नो सुनर नो नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आहे परंतु दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही अशा वेळेस डूचं रूप वापरायचं इथं मेन वर बाय पा एंटर एंटर्ड या ठिकाणी पास्ट टेन्स आहे म्हटल्यानंतर डूचं भूतकाळी रूप आपल्याला डीड लिहायचं आहे त्यानंतर पहिलं वाक्य द टीचर एंटर द क्लास पहा वाक्यामध्ये एंटर्ड आहे ॲसोन्याच्या आणि पहिल्या आहे आणि आपण काय केलं आहे एंटर का केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण भूतकाळी रूप डीड वापरलं त्याच्यामुळं एंटर होतं हे लक्ष देऊन त्या ठिकाणी पहा त्यानंतर आता दोन वाक्य आहेत ते कनेक्ट करायचे आहेत मग यासाठी मध्ये दॅन वापरायचं आणि त्यानंतर रिमेनिंग वर्ड्स द चिल्ड्रेन स्टुडअप तर या पद्धतीनं वाक्यामध्ये नो सुनर दॅन वापरायचं जी घडलेली घटना पहिल्यांदा आहे त्याच्या सुरुवातीला सुनर त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डूच रूप वापरलं पहिलं वाक्य लिहिलं दुसरं वाक्य सुरुवात करण्यापूर्वी त्याला कनेक्ट द्यानं न करायचं आहे आणि राहिलेलं वाक्य आता ह्याच वाक्यामध्ये हार्डली वेन कसं वापरायचं ॲसुन्याच असेल नोसुनर असेल किंवा वरील दिल्याप्रमाणे असेल जी पहिली घडलेली घटना आहे किंवा ॲसुन्याच्या जागी किंवा नोसुनरच्या जागी हार्डली या शब्दाना सुरुवात करायची त्यानंतर हॅवच रूप लिहायचं हार्डलीनंतर हॅवच रूप हि तर भूतकाळ आहे एंटर्ड म्हटल्यानंतर हॅवचं भूतकाळी रूप येतं हॅड त्यानंतर जे पहिलं वाक्य आहे ते द टीचर एंटर्ड द क्लास या ठिकाणी पहा हॅड असल्यामुळं किंवा हॅव असेल हॅज असेल मूळ क्रियापदाचं तिसरं रूप येतं हे प्रकर्षाने लक्षात ठेवा जसं सुनरमध्ये आपण वाक्य कनेक्ट करण्यासाठी दॅन वापरलं तसं हार्डलीच्या वाक्यामध्ये व्हेन वापरायचं आणि त्यानंतर जे रिमेनिंग सेंटेन्स आहे ते द चिल्ड्रन स्टुडप म्हणजे हार्डली वेनचं उत्तर असेल हार्डली हॅड द टीचर एंटर्ड द क्लास व्हेन द चिल्ड्रेन स्टुडअप तर या पद्धतीने जे वर वाक्य दिले त्या वाक्यामध्ये ॲज सुन ॲज नो सुनर दॅन आणि हार्ड लिव्हेन वापरलं जातं आणखीन काही एक्झाम्पल आपण पाहूयात जेणेकरून तुमच्या परफेक्टली लक्षात राहील नेक्स्ट सेंटेन्स नंबर टू द रेस स्टार्टेट वी we वीअर लुकिंग फॉर उषा म्हणजे रेस सुरू झाली आणि आम्ही उषाकडं पाहू लागलो म्हणजे पहिली घडलेली घटना आहे द रेस स्टार्टेड आणि दुसरी घडलेली घटना आहे वी वी आर लुकिंग फॉर उषा आता ॲसुनॅजमध्ये आपण पहिल्या वाक्यामध्ये पाहिलं जी पहिली घडलेली घटना आहे त्याच्या सुरुवातीला ॲसुनॅज वापरायचं ॲज द रेस स्टार्टेड कॉमा आणि वी वी आर लुकिंग फॉर उषा सोपं आहे व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल आता ह्याच वाक्यामध्ये आपल्याला नऊ सुनर ज्ञान वापरायचं आहे पहिल्या घडलेली घटना असेल किंवा ॲसोनॅज असेल त्याच्याऐवजी आपण नो सुनर वापरायचं त्यानंतर स्टार्टेड हे क्रियापद दिलेलं आहे भूतकाळी रूप साह्यकारी क्रियापद नसल्यामुळं आपल्याला डूच रूप वापरावं लागेल म्हणजे येणारं डीड त्यानंतर द रेस स्टार्ट स्टार्टेडचं स्टार्ट का केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण डीड हे भूतकाळी क्रियापद वापरलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामुळं आपण स्टार्ट केलेलं आहे त्यानंतर दोन वाक्य कनेक्ट करण्यासाठी दॅन आणि रिमेनिंग लाईन वी वी आर लुकिंग फॉर उषा आता ह्याच वाक्यामध्ये हार्डली वेन्स आपल्याला वापर करायचा आहे नो नोसुनारच्या किंवा ॲससुन्याच्या किंवा जे वाक्य पहिल्यांदा घडलेलं आहे त्याच्या सुरुवातीला आपण हार्डली शब्द वापरायचा आहे त्यानंतर हॅव स्वरूप ए स्टार्टेड दिलेलं आहे भूतकळी असल्यामुळं हॅड येणार आहे पुढं द रेस स्टार्टेड तिसरं रूप येतं हॅड असल्यामुळे हॅज असेल हॅव असेल हॅड असेल मूळ क्रियापदा तिसरं रूप स्टार्टेड जसं नऊ सुनार मध्ये ज्ञान वापरलं कनेक्ट करण्यासाठी तसं हार्डलीच्या वाक्यामध्ये व्हेन येतं आणि त्यानंतर रिमेनिंग लाईन वी वी आर लुकिंग फॉर उषा हार्डली हॅड द रेस स्टार्टेड व्हेन वी वी आर लुकिंग फॉर उषा नेक्स्ट सेंटेन्स सेंटेन्स नंबर थ्री द मॅन फेल फ्लॅट ऑन हिज फेस वेन ही ट्राय टू वॉक एकच वाक्य आता या वाक्यामध्ये ॲज सुन ॲज नो सुनर दॅन आणि हार्ड लेव्हन कसं वापरायचं आता या ठिकाणी वाक्य एकच असलं तरी पण त्या ठिकाणी व्हेननं त्या ठिकाणी वाक्य जोडलेलं आहे पहा म्हणजे ज्या वाक्यामध्ये आता ज्या उपवाक्य आलं वेननं जोडलेलं त्याच्या सुरुवातीला ज्या वाक्याच्या सुरुवातीला व्हेन असेल ॲज असेल ते व्हेन किंवा ॲज ते काढून टाकायचं आणि त्याऐवजी ॲज वापरायचं वेन ही ट्राय टू वॉक हे एक सेपरेट असणारं क्लॉज आहे आणि द मे द मॅन फेल फ्लॅट ऑन हिज फेस हे एक सेपरेट आहे म्हणजे वेनच्या जागी आपल्याला ॲज करायचं आहे बघा ॲसून ॲज आता हीच्या ऐवजी द मॅन घेतलेला आहे म्हणजे का घेतलेला आहे कारण द मॅन हा करता आहे आणि करता सुरुवातीला असतो आणि त्याच्यानंतर प्रॉनॉन असतं म्हणून ॲज द मॅन आधी घेतलेला आहे ॲज द मॅन tried टू वॉक कॉमा ही फेल फ्लॅट ऑन his फेस हे लक्षात ठेवा द मॅन आधी का घेतलेला आहे हिच्या जागी तर नाउन आधी घेतलं जातं आणि प्रो नंतरच्या वाक्यामध्ये असतं आता याच वाक्यामध्ये आपल्याला नो सुनर वाक्य करायचं आहे ॲसुनॅच्या जागी नो सुनर वापरलं किंवा व्हेनच्या जागी नो सुनर वापरलं या ठिकाणी ट्राईड भूतकाळी असल्यामुळं डीड पुढं द मॅन ट्राय टू वॉक ट्राय का केलं तर डीड वापरल्यामुळं वाक्य कनेक्ट करण्यासाठी दॅन आणि रिमेनिंग सेंटेन्स ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस आता याच वाक्यामध्ये हार्डली वेन कसं वापरायचं सुरुवात केली हार्डली त्याच्यानंतर हॅव स्वरूप भूतकाळी असल्यामुळे हॅड द मॅन ट्राईड टू वॉक ट्राईड काय आलं आहे रूप येतं Dhyan Vaji when, a remaining sentence, he fell flat on his face. Majjhutari hardly had the man tried to walk when he fell flat on his face. Now, next sentence, sentence number four. As the milk is heated further, the water vapors expands. आता पहा या वाक्याची सुरुवात वाक्या। ॲज न दिलेली आहे ॲज असेल व्हेन असेल ते काढायचं आणि त्याऐवजी ॲसुनॅज वापरायचं इथं दोन वाक्य आहेत ॲज द मिल्क इज हिटेड फर्दर आणि दुसरं आहे द वॉटर वेपर एक्सपांट्स ॲज काढायचं त्याऐवजी ॲसुनॅज वापरायचं म्हणजे उत्तर असेल ॲसून ॲज द मिल्क इज हिटेड फर्दर द वॉटर वेपर्स एक्सपांड्स आता याच वाक्यामध्ये नो सुनर वापरायचं आहे पहा ॲजच्या जागी किंवा ॲजच्या जागी नो सूनरनं सुरुवात केली सहाय्यकारी क्रियापद आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ईज ते लिहिलं त्यानंतर द मिल्क हिटेड फर्दर आता या ठिकाणी हे पॅसिवचं कन्स्ट्रक्शन आहे ईज टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हिटचं तिसरं रूप आलेलं आहे पॅसिवचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळं पॅसिव वाईजचं या ठिकाणी हिटेड आलेलं आहे हे लक्षात ठेवा वाक्य कनेक्ट करण्यासाठी दॅन आणि रिमेनिंग सेंटेन्स द दे वॉटर वेपर्स एक्सपांट्स आता हार्डली व्हेन्स आपल्याला करायचं आहे सुरुवात केली एच सुन्याच्या जागी ॲचच्या जागी नो सुन्याच्या जागी हार्डलीनं सुरुवात केली आता या ठिकाणी हॅल स्वरूप वापरायचं इज हे वर्तमान काळात असल्यामुळं हॅज येलय हार्डली हॅज द मिल्क हीटेड फरदर दॅनच्याऐवजी आपल्याला व्हेन वापरायचं आहे आणि रिमेनिंग सेंटेन्स द वॉटर वेपर्स एक्सपांड्स हार्डली हॅज द मिल्क हिटेड फर्दर वेन द वॉटर वेपर्स एक्सपांड्स नाव लास्ट सेंटेन्स सेंटेन्स नंबर फाईव्ह वी रीच द टॉप ऑफ द हिल इट स्टार्टेड रेनिंग इथं पण दोन वाक्य आहेत कुठलं आहे पहिलं आहे की वी रिच द टॉप ऑफ द हिल आणि इट स्टार्टेड रेनिंग पहिल्यांदा घडलेली घटना कुठली आहे की वी रिचड द टॉप ऑफ द हिल हां त्याच्या सुरुवातीला आपल्याला ॲज वापरायचं आहे म्हणजे उत्तर असेल ॲसून ॲज वी रिचड द टॉप ऑफ द हिल कॉमा इट स्टार्टेड रेनिंग नोसुनरमध्ये ॲज सुन्याच्या जागी आपल्याला सुनरनं सुरुवात केली त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणल्यानंतर डू स्वरूप घेतलं रिचड भूतकाळ आहे म्हणून डीड घेतलं नो सुनर डीड वी रीच द टॉप ऑफ द हिल दोन वाक्यामध्ये कनेक्ट करण्यासाठी दॅन वापरलं आणि रिमेनिंग सेंटेन्स इट स्टार्टेड रेनिंग म्हणजे नो सुनरचं उत्तर असं येणार आहे नो सुनर डीड वी रीच द टॉप ऑफ द हिल दॅन इट स्टार्टेड रेनिंग आता याच वाक्यामध्ये हार्डली लिव्हेन ॲज सुन्याज नऊ सुनरच्या ऐवजी हार्ड लेणं सुरुवात केली भूतकाळ असल्यामुळे हॅव स्वरूप हॅड येणार आहे वी रिचड द टॉप ऑफ द हिल दॅनच्या ऐवजी किंवा कॉमाच्या ऐवजी आपल्याला व्हेन लिहायचं आहे आणि रिमेनिंग स्टा रिमेनिंग सेंटेन्स इट स्टार्टेड रेनिंग म्हणजे उत्तर असं येणार आहे हार्डली हॅड वी रिचड द टॉप ऑफ द हिल व्हेन इट स्टार्टेड रेनिंग सो इन दिस वे वी हॅव टू यूज ॲसुनॅज नो सुनर दॅन ऑर हार्ड लिव्हेन इन द सेंटेन्स आपल्याला या पद्धतीनं वाक्यामध्ये ॲस्युनॅज असेल नो सुनर दॅन असेल किंवा हार्ड लिव्हिन असेल हे आपल्याला वापरता येऊ शकतं ओके नाओ इट इज टाईम फॉर होमवर्क होमवर्कसाठी काही उदाहरणं आहेत या उदाहरणामध्ये तुम्ही काय करायचं आहे यूज ॲसुनॅज दिलेल्या वाक्यामध्ये ॲसुनॅज पण वापर करा है? नो सुनर दॅनचा पण वापर करायचा आणि हार्डली व्हेनचा पण वापर करायचा आहे ओके सो धीज आर सम सेंटेन्सेस टू सॉल्व पहा वाक्य काय आहे पहिलं आहे फर्स्ट वन ही रिचड द हाऊस ही फाउंड इट हॅड बीन ब्रोकन इन टू नंबर टू वी क्रॉस्ड द ब्रिज वी हर्ड अ लाऊड नॉईज नंबर थ्री

If you like this video, press the like button, share it with your friends, and don't forget to subscribe my channel to get new videos. Okay? Thank you very much. Hope you understood this video on as soon as, no sooner than, and hardly when. Lakshatala vakya If you found any kind of difficulty, then you can. Comment it. Okay. Bye.